नमस्कार, मी श्रद्धा टपाल, टिटवाळ न्यूज मध्ये आपलं हार्दिक स्वागत। चला पाहूया आजच्या काही ठळक घडामोडी। विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटप। आदिवासी हिरवा देव सेवाभावी संस्था नांदगाव पालघर महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटप करण्यात आले। विद्यार्थ्यांची परीक्षा जवळ आली असता विद्यार्थ्यांना परीक्षेतील लागणारे साहित्य कमी पडू नाही या उद्देशाने ग्रामीण भागातील काम करणाऱ्या आदिवासी हिरवा देव सेवाभावी संस्था यांच्या वतीने साहित्य वाटप करण्यात आले। यावेळी अध्यक्ष संजयजी भला, उपाध्यक्ष नरेश दोरे, सचिव चंदर दोरे, खजिनदार संतोष भला, सह खजिनदार हिरामन दोरे व सदस्य हनुमंत भला, रवींद्र सुतक, अशोक पोकले, शंकर पोकले व मुख्याध्यापक भोईर सर व शालेय समिती अध्यक्ष भारती भालिंगे व सदस्य उपस्थित होते। आदिवासी हिरवा देव सेवाभावी संस्था पालघर आणि महाराष्ट्र राज्य, आज आमची स्थापना होऊन जवळजवळ 3 महिने झाले। 22 डिसेंबरला स्थापना झाली आणि आम्ही एक भव्य दिव्य असं 16 म्हणजे लौकिक केला 16 जानेवारीला, आणि आज त्यांच्या माध्यमातून आज आम्हाला एक कुठेतरी वाटचाल मिळाली। आणि आमचे संस्थेचे उद्देश म्हणजे शैक्षणिक, सामाजिक कार्य किंवा आरोग्य अशा भरपूर अटी तुमचे आहेत, त्याच्यावरती आम्ही कार्य करणार आहे। या कार्याच्या अनुषंगाने आज आम्ही पहिले प्रथम जिथं जन्मलो जन्मस्थळ। तर या होत्या आजच्या काही ठळक घडामोडी। पुन्हा भेटूया याच ठिकाणी। धन्यवाद।